कंबोज विद्यार्थी आंदोलन अरे शिक्षण आमच्या हक्काचे शिक्षण आमच्या हक्काचे कसे पाहा भेटतात तुम्हाला म्हणून आज जी विद्यापीठांची फी वाढलेली आहे, कॉलेजची फी वाढलेली आहे, केजीची फी वाढलेली आहे. केजीला जवळ 50,000 1-1 लाख रुपये घेतले जातात ऍडमिशनचे. आणि 12वीपर्यंत मोफत शिक्षण असतानाही मुलींच्या फीज मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात केजी पासून तर पुढच्या शिक्षणासाठी. काही सरकार एकीकडे सांगतं ह्या सवलती आहेत आणि दुसऱ्या बाजूला शाळांचे विभाग सांगतात की आम्हाला सरकारकडून पैसा मिळत नाही मग तुम्हाला फी दिली पाहिजे. स्कॉलरशिप 3-3 वर्ष मिळत नाही. व्यावसायिक शिक्षणासाठी जी स्कॉलरशिप होती ती बंद केली. आणि SC ST OBC चा जो विद्यार्थी आहे 50% ज्या रिझर्व जागा आहे त्याची जी स्कॉलरशिप होती ती वेळेवर पोचत नाही. आणि मग संस्था चालक म्हणतो फी भरली नाहीस तर तुला परीक्षेला बसू देणार नाही. एकीकडे इकडे ही परिस्थिती. विदर्भात शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या आणि त्यांचे जे विद्यार्थी घरामध्ये शिकणारे आहेत त्यांचं शिक्षण अर्धवट सुटलेलं आहे. त्याच्यासाठी सरकारकडे काही कार्यक्रम नाही. एकीकडे अनेक वर्ग आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून बोलतोय. का बोलतोय की ज्यावेळेस त्याला त्याच्या मुलाला शिक्षण मिळत नाही म्हणून सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी आहे की KG ते PG पर्यंत शिक्षण हे मोफत मिळालं पाहिजे. आणि आज बघा महाराष्ट्रामध्ये 65,000 जिल्हापरिषद शाळा आहेत त्यातल्या 22,000 शाळा ह्या पडायला आलेल्या आहेत. आणि म्हणजे ज्या खात्याच्या ग्रामविकास मंत्री आहेत मुंडेताई त्यांच्या जिल्ह्यामध्ये 2200 शाळा आणि ज्या त्या खात्याच्या मंत्री असून त्या शाळा ते रिपेअरिंग करू शकत नाही. जर सत्तेचा वापर सत्तेचा उपयोग जर तुम्ही जर तुमच्या लोकांसाठी देऊ शकत नसाल तर खुर्ची खाली करा. जर ग्रामविकास मंत्री त्यांच्या जिल्ह्यात 2200 शाळा जर रिपेअर करू शकत नसेल तर त्यांनी खुर्ची खाली केली पाहिजे. केंद्रीय शिक्षण मंत्री काय म्हणतात शाळांनी आमच्यासाठी आमच्याकडे ग्रँटसाठी येऊ नये मग कुणाकडे जायचं. जर तुम्हाला जर ग्रँट देता येत नसेल तर शाळांना तर तुम्ही खुर्चीवर बसू नका. त्या खुर्चीवर तुम्हाला आमचं प्रतिनिधीवर पाठवलेलं आहे. आणि जर तुम्हाला जर टाटा बिर्ला अंबानी यांना अदानी आणि विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्यासाठी सवलती देण्यासाठी पैसा असेल त्या गोरगरीब जनतेसाठी तुमच्याकडे पैसा नाही.